नमस्कार. आज आपण इयत्ता 6वी विषय गणितात घटक पाहणार आहोत भूमितीतील मूलभूत संबोध. इथं एक रांगोळी दाखवलेली आहे, ती ठिपक्यांची रांगोळी आहे. ठिपके काढून प्रत्येक ठिपक्यापासून जोडून जोडून रांगोळी काढलेली आहे. आता यातीलच यावरून काही भूमितीतील मूलभूत संबोधांचा आपण इथं आज अभ्यास करणार आहोत. बिंदू. बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो. पेन किंवा टोकदार पेन्सिल घेऊन कागदावर लहानसा ठिपका काढला की आपल्याला रांगोळींच्या ठिपक्यासारखे ठिपके मिळतात. त्यालाच गणिती भाषेत बिंदू असे म्हणतात. बिंदूला नाव देता येते. बिंदूचे नाव लिहिताना अक्षरांचा वापर करतात. इथं बिंदू टी, बिंदू पी आणि बिंदू ए असं दाखवलेलं आहे. रेषाखंड व रेषा. आता इथं आपण एक बिंदू घेऊया, बिंदू ए आणि बिंदू बी पट्टीच्या साह्याने जोडूया. यामध्ये ही जी रेषा आहे बिंदू ए आणि बिंदू बी याला पूर्ण मोठी रेषा आपल्याला काढायची आहे. ही रेषा दोन्ही बाजूंनी अमर्याद आहे. यावरून दोन्ही बाजूंनी अमर्याद वाढवणारी आकृती म्हणजे रेषा होय. बिंदू ए आणि बिंदू बी वाढवल्यानंतर आपण इथं जे ए आणि बी बिंदू आहेत त्यांना अंत्यबिंदू म्हणायचं. रेख ए बी असं सुद्धा या रेषेला म्हणू शकतो. पी आणि क्यू असे दोन बिंदू जोडून मिळणारी तयार होणारी जी रेषा आहे त्याचे वाचन रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी असेही करतात. किरण. पी पासून सुरुवात करून क्यू पासून पुढे जाणारी एक रेघ ओढली. पी हा सुरुवातीचा बिंदू म्हणजेच आरंभ बिंदू म्हणतात त्याला. क्यू पर्यंत तो वाढवत गेल्यानंतर आपल्याला जी रेघ मिळते त्याला किरण असे म्हणतात. किरण पी क्यू चे वाचन किरण क्यू पी असे करत नाहीत. एक संपाती रेषा व संपात बिंदू. आता आपण एक छोटासा बिंदू घेऊया. त्या बिंदू मधून किती रेषा काढता येतात हे पट्टीच्या साह्याने बघूया. दोन रेषा निघाल्या, तीन, चार, अशा आपल्याला किती रेषा काढता येतील? तर असंख्य रेषा काढता येतील. म्हणजेच एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एका बिंदूतून छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असे म्हणतात. त्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. इथं छेदन बिंदू दाखवलेला आहे त्याला संपात बिंदू असे म्हणतात. समांतर रेषा. दोन भिन्न बिंदू मधून एक आणि एकच रेषा काढता येते. इथं तीन काही बिंदू एका सरळ रेषेत घेतलेले आहेत. म्हणजेच जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. तसेच इथं टी बिंदू पी बिंदू ए घेतलेला आहे. जे यातून एक रेष काढता येत नाही म्हणजे जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू म्हणतात. प्रतल. गणिती भाषेत सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. हे प्रतल चारी बाजूंनी अमर्याद वाढवता येते परंतु सोयीसाठी हे बाण काढले जात नाहीत. या प्रतलाला नावही देता येते. या प्रतलाचे नाव आहे यच. समांतर रेषा. इथं वहीचं पान आहे. हा प्रतलाचा भाग आहे. यामध्ये काही आडव्या रेषा आहेत. या एकमेकांना छेदतात का ते पहा. छेदत नाहीत म्हणून
एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आता या तीन आकृती इथं दिलेल्या आहेत, यातील कोणत्या रेषा समांतर आहेत व कोणत्या छेदणाऱ्या आहेत हे आपण पाहूया. पहिली आकृती जी दिली आहे त्या एकमेकांना छेदतात म्हणून या छेदणाऱ्या रेषा आहेत. दुसऱ्या रेषा ह्या कितीही लांब वाढवल्या तरी एकमेकांना छेदणार नाहीत म्हणून या रेषा समांतर रेषा आहेत. व तिसऱ्या प्रकारची जी रेषा आहे ते कुठे ना कुठे एकत्र येणार व छेदणार, त्यामुळे या रेषा छेदणाऱ्या रेषा आहेत. थँक्यू. माझ्या एनी एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.